नमस्कार, मी डॉक्टर कविता किशोर चौतमोल, पनवेल महानगरपालिका महापौर. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी सहाय्यता म्हणून आपण महापौर सहाय्यता निधीची स्थापना केली आहे. मागच्या वर्षी सहाय्यता निधीची स्थापना केली आणि मागच्या वर्षी कोविड काळामध्ये या महापौर सहाय्यता निधीमध्ये आपण लोकसहभागातनं काही फंड गोळा केला आणि ह्या लोकसहभागातनं जमा केलेला फंड आपण हा पनवेल महानगरपालिकेतील नागरिकांसाठी वापरणार आहोत. त्यामध्ये आपण विविध रोगांवरती हा फंड इथे वापरू शकतो. मग त्यामध्ये हृदयरोग असतील, त्यावर शस्त्रक्रिया असतील, तपासण्या असतील, मेंदू संबंधित काही आजार असतील, कॅन्सरसारखा दुर्धर आजार असेल, त्याची ट्रीटमेंट असेल किंवा त्याची सर्जरी असेल, ह्यावरही आपण हा निधी वापरू शकतो. त्याचबरोबर क्षयरोग असेल किंवा कुठला अवयव ट्रान्सप्लांट असेल, ह्यासाठी आपण ह्या निधी राखीव ठेवलेला आहे. म्हणजे मुख्यत्वे करून हा निधी आपण आरोग्यासाठी ठेवलेला आहे. मग त्यामध्ये आता नव्याने नुकतीच मागच्या वर्षी आलेली साथ म्हणजे कोविड, तर त्यामध्ये आपण कोविड-19 रोगाचाही इथे समावेश केलेला आहे. मी पनवेल महानगरपालिकेतील हद्दीतील असणाऱ्या जे जे रुग्ण असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील, ज्या कुणांना विविध आजारांमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निधीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांनी आपण ह्या निधीसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती उपलब्ध आपल्याला आहे. आपण तिथून तो डाउनलोड करून तिथेच तो भरू शकता आणि पनवेल कॉर्पोरेशन @gmail.com आपण तो सबमिट करा. आपला फॉर्म आणि आपले पेपर मिळाल्यानंतर पालिकेची कमिटी असणार आहे, जी ह्या सगळ्या आपल्या पेपरची छाननी करून पात्र अर्जदारांना आपण ह्या निधीचा लाभ त्यामध्ये आपण देणार आहे. मग ह्या निधीतनं जे लाभ देणारी रक्कम आहे, ह्याचा पालिकेच्या म्हणजे पालिकेच्या फंडातनं ही रक्कम जाणार नाही आहे, तरी लोकसहभागातनं आलेली रक्कम आहे आणि ती रुग्णांना इथे मिळणार आहे. तर मी पुन्हा एकदा धन्यवाद देईल ज्या ज्या सर्व सदस्यांनी किंवा ज्या ज्या लोकांनी महापौर सहाय्यता निधीला मदत केली, मी त्या सर्वांचा निमित्ताने धन्यवाद देते. आणि पुन्हा एकदा ह्या महापौर सहाय्यता निधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि वेबसाईटवरती आपण जावं, पनवेल महानगरपालिकेच्या हा फॉर्म आपल्याला उपलब्ध दिसेल आणि लवकरात लवकर आपण अर्ज करून ह्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.